नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आज सांगली महापालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगणाचं उद्घाटन कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शूटिंग बॉल स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी पश्चिम भागातील केलेल्या विकास कामांचा आढावा घेतलाय. अतुल माने यांच्या कार्याची प्रशंसाही केली. येणाऱ्या काळात या प्रभागासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भरपूर प्रमाणात निधी देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे. मकरंद भाऊ देशपांडे यांनी भारतीय जनता पार्टीनं या प्रभागात सुज्ञ उमेदवार उभा करून प्रभागातील 4 नगरसेवक येणाऱ्या आगामी काळात भाजपाचेच असतील अशी ग्वाही दिली आहे. यावेळी आभार अतुल माने यांनी मानले.